मनसेचे कल्याण उपशहर अध्यक्ष दिनेश भोई यांच्याकडून गरजूंना धान्य वाटप. कोरोना व्हायरसमुळे भारतात हाहाकार उडाला आहे. सर्वत्र लॉकडाऊन आहे. कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. त्यांची काळजी सरकार व डॉक्टर घेत आहे. काही रुग्ण बरे झाल्याचेही दिसत आहे. या कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी घराबाहेर न पडणे हा एकच उपाय आहे व त्यात गोरगरीब सामान्य माणूस यांचे हाल होत आहेत. हातमजुरी करणाऱ्या लोकांना जेवणाची चिंता भेडसावत आहे. पण समाजातील काही व्यक्ती पुढे येऊन या गोरगरीब व गरजू लोकांसाठी धावून येत आहेत. टिटवाळा मांडा येथील मनसेचे कल्याण उपशहर अध्यक्ष दिनेश भोय यांनी मांडा येथे पोलीस स्टेशन जवळील प्रगती मंडळाच्या बाजूला असलेल्या झोपडपट्टीत जाऊन तेथील गोरगरीब गरजू कुटुंबांना अन्नधान्य वाटप केले व किमान 2 आठवडे तरी त्यांना जेवणासाठीची चिंता करण्याची गरज नाही एवढे अन्नधान्य त्यांनी या कुटुंबांना दिल्याचे दिनेश भोई यांनी सांगितले. येथील कुटुंबांनी दिनेश भोई यांचे आभार व्यक्त करून धन्यवाद दिले. त्यांच्यासोबत समाजसेवक सनी जाधव, मनसेचे कल्याण शहर सचिव सहसचिव दीपक साळवी, मनसे कार्यकर्ता प्रसाद तलवडेकर, समाजसेवक गणेश वाकडे व मनसे कार्यकर्ते उपस्थित होते. रवींद्र जाधव, टिटवाळा.